शरीर शरीराबद्दल काय बोलावं, या शरीराबद्दल लोकांचे इतके गैरसमज आहेत, इतके गैरसमज आहेत, विशेषतः जे परमार्थात पडलेले आहेत, पडलेले अंडरलाईन करायचं, कारण परमार्थात पडतात ना ते उठतच नाहीत। कारण का, त्याचं कारण एकच आहे की परमार्थामध्ये जे लोक पडतात त्यांना परमार्थ कशाशी खातात हे सुद्धा ठाऊक नसतं, हे सुद्धा ठाऊक नसतं। मग परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं, रिच्युअल्स करायचे म्हणजे परमार्थ, परमार्थ करणं म्हणजे रिच्युअल्स करणं, रिच्युअल्स करणं म्हणजे परमार्थ। हे इतकं सांगड इतकी घट्ट झालेली आहे की ती लोकांच्या डोक्यातून निघतच नाही। आम्ही तर असं सांगतो की या रिच्युअल्सचा आणि खऱ्या परमार्थाचा काहीही संबंध नाही, काहीही संबंध नाही। तुकारामांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला, करावी ये पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे। म्हणजे संतांची वचनं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की संतांनी ह्या कर्मकांडाचा निषेध केलेला आहे। योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, एवढ्या कडक शब्दामध्ये त्यांनी याचा निषेध केलेला आहे। तीर्थव्रत नेम भावेविन सिद्धी, वायाची उपाधी करीती जना, भावबळे आकळे एरविन आकळे, करतळी आवळे तैसा हरी। कडक शब्दामध्ये आणि संतांनी याचा निषेध केलेला आहे, पण संतांनी काय सांगितलं ते आपल्याला ठाऊक नाही। आणि कोणीतरी एखादा बुवा बाबा काय सांगतो तेवढं आपण धरून बसतो, आणि आपण कर्मकांडामध्ये इतके गुंततो इतके गुंततो की त्या कर्मकांडातून आपल्याला बाहेरच पडता येत नाही। आणि म्हणून यू आर लिव्हिंग इन ए सायकोलॉजिकल प्रिझन ऑफ युअर ओन मेकिंग अँड यू आर बाउंड बाय युअर बिलीफ्स सुपरस्टिशन्स ओपिनियन्स अँड फिअर्स ऑफ मनकाइंड। सांगायचा मुद्दा असा की ही जी अंधश्रद्धा आहे आणि त्या अंधश्रद्धेच्या पोटी जी काही रिच्युअल्स निर्माण झालेली आहेत त्याच्यामध्ये आपण इतके अडकलेलो आहोत की तो आपला एक सायकोलॉजिकल पिंजरा म्हणजे मानसिक पिंजरा तयार झालेला आहे, आणि या पिंजऱ्यामध्ये आपण इतके अडकून गेलेलो आहोत की त्याच्यातून आपल्याला बाहेर सुटता येत नाही, मरेपर्यंत तो पिंजऱ्यात आपण अडकून राहतो। मग खरा परमार्थ कशामध्ये आहे असा प्रश्न निर्माण होतो। मी तुम्हाला सांगतो, खरा परमार्थ हे जे शरीर आहे हे शरीर साक्षात परमेश्वर आहे, हे जर तुमच्या नीट लक्षात आलं ध्यानात आलं तर तुम्हाला परमार्थाची सुरुवात कुठून करायची हे कळेल। आज गंमत अशी आहे की शरीराकडे आपण इतकं दुर्लक्ष करतो, इतकं दुर्लक्ष करतो, इतकंच नव्हे तर शरीर म्हणजे देवाच्या आड येणारा धोंडा आहे, परमार्थाच्या आड येणारा दगड आहे अशी आपली समजूत करून दिलेली आहे आणि झालेली आहे। आपल्याला असं वाटते शरीर आहे ना आत्म्याचा पिंजरा आहे, आणि म्हणून एक शब्द परमार्थामध्ये रूढ झाला आहे म्हणजे देहबुद्धी। देहबुद्धी वाईट, देहावर प्रेम करणं वाईट, देहबुद्धी अनिष्ट वगैरे वगैरे सांगितलं जातं। जीवनविद्या सांगते हे सगळं चुकीचं आहे। देहबुद्धीचा आणि देहाचा काडीचाही संबंध नाही। देहबुद्धीमध्ये देह हा शब्द जरी आलेला असला तरी त्या बुद्धीचा आणि देहाचा देहबुद्धीचा काडीचाही संबंध नाही। खरं सांगायचं म्हणजे त्याचा जो संबंध आहे ना तो खरा वेगळाच आहे, देहबुद्धीचा संबंध वेगळाच आहे, आणि तो म्हणजे मी पण, ज्याला आपण म्हणतो त्या मीपणाचा आणि या देहबुद्धीचा संबंध आहे। पण परमार्थामध्ये पडलेले जे लोक आहेत त्यांचा त्यांनी संबंध बाजारांचा संबंध जोडून टाकला शरीराशी, आणि शरीर म्हणजे साक्षात आत्म्याचा पिंजरा आहे, देवाच्या आड येणारा धोंडा आहे अशी एक गैरसमजूत करून घेतली। जीवनविद्या असं सांगते की शरीर आहे तर सर्व आहे, शरीर आहे तर सर्व ब्रह्म, आणि शरीर नाही तर सर्व शून्य। हे पहिलं लक्षात घ्या, हे शरीर आहे तर संसार आहे, शरीर आहे तर परमार्थ आहे, शरीर आहे तर बायको आहे, शरीर आहे तर नवरा आहे, शरीर आहे तर मुलं आहेत, शरीर आहे तर देव आहे। अहो देव आहे म्हणाल तरी शरीर पाहिजे ना,
देवा आहे देव पाहिजे हे म्हणाल तरी शरीर पाहिजे ना. ते सांगायचा मुद्दा असा की शरीराकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे, मी कालच सांगितलं दृष्टी फक्त बदला बाकी काही करायचं नाही. जीवन आणि मरण याच्यामध्ये अंतर आहे फक्त एका श्वासाचं. त्याप्रमाणे संसार आणि परमार्थ याच्यामध्ये जे अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं आहे. म्हणून दृष्टी बदला आणि ह्या दृष्टी बदलायची कशी, त्यासाठी पाठीमागे ज्ञान लागतं आणि जीवनविद्या हे ज्ञान देतं. जीवनविद्या हे ज्ञान देतं की जेणेकरून तुमची दृष्टी बदलेल. सांगायचा मुद्दा हे जे शरीर आहे हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. साक्षात आपण म्हणतो साक्षात्कार, परमेश्वराचा साक्षात आकार म्हणजे शरीर. जो डोळ्याला दिसत नव्हता तो डोळ्याला दिसू लागला शरीराच्या रूपाने. लक्षात घ्या, एखादा इंजिनियर असतो सिव्हिल इंजिनियर, तो ज्याला बिल्डिंग बांधतो तेव्हा त्या बिल्डिंगचा आराखडा पहिला तो डोक्यात निर्माण करतो, मेंदूत निर्माण करतो, मग तो आराखडा कागदावर काढतो आणि मग त्याच्या अनुरोधाने ते बिल्डिंग तयार होतं. लक्षात घ्या, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तसं आपलं हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे एक प्रकारे बिल्डिंग आहे, मंदिर आहे, म्हणून शरीराला मंदिर म्हणतात ना. आणि ह्याचा जो आराखडा जो आहे तो आराखडा म्हणजे डिवाईन कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी तयार होतो, ज्याला आपण डिव्हिनिटी म्हणतो, दिव्यत्व म्हणतो, डिव्हाईन इंट्युशन म्हणतो, तिथे तो आराखडा तयार होतो आणि शरीर आकाराला येतं. तेव्हा त्या मेंदूमध्ये त्याचा जो आराखडा आहे तो डोळ्याला दिसत नाही, पण जे बिल्डिंग रूपाने जे दिसतं ना ते आपल्या डोळ्याला दिसतं. आणि म्हणून त्या बिल्डिंगकडे पहा, त्याच्या मेंदूमध्ये जो आराखडा होता तो शोधण्याचा कशाला प्रयत्न करता. तसं आज परमार्थामध्ये झालेलं आहे. आज परमार्थामध्ये लोक परमेश्वराच्या पाण्यामागे धावतात की जो आतापर्यंत कोणाला दिसलाच नाही. मी तुम्हाला एक गुपित सांगतो, परमेश्वर आतापर्यंत कोणालाही दिसला नाही आणि याच्यापुढे तो कोणालाही दिसणार नाही. जर कोणी सांगितलं मला परमेश्वराचा साक्षात्कार झाला, मला परमेश्वर दिसला, तर तो थापा मारतो एवढं लक्षात ठेवा. खोटं बोलतो म्हणून लक्षात ठेवा. अहो एक साधं उदाहरण देतो, तुम्ही आता इथे बसलेले आहात, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो, कोणामुळे इलेक्ट्रिसिटी, या इथे एवढ्या मोठ्या ट्यूब लागलेल्या आहेत, कोणामुळे इलेक्ट्रिसिटी, या ठिकाणी व्हिडिओ चाललेला आहे, कोणामुळे इलेक्ट्रिसिटी. आता मला सांगा ही जी इलेक्ट्रिसिटी आहे आतापर्यंत कोणी पाहिलं आहे का? इलेक्ट्रिसिटी कोणीही आतापर्यंत पाहिलेली नाही. पण इलेक्ट्रिसिटीचा जो प्रभाव आहे आणि प्रताप आहे तो सगळ्यांनी अनुभवलेला आहे, तो सगळ्यांनी अनुभवलेला आहे. प्रभाव आणि प्रताप लक्षात घ्या, प्रभाव आणि प्रताप. आणि म्हणून ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो इलेक्ट्रिसिटीसारखा आहे. तो कधी कोणालाही आतापर्यंत डोळ्याला दिसलेला नाही, याच्यापुढे कोणाला दिसणार नाही. जशी इलेक्ट्रिसिटी आतापर्यंत कोणाला दिसली नाही याच्यापुढे कोणाला दिसणार नाही, तसं ते आहे. आणि म्हणून परमेश्वर दिसण्याचा विषयच नाही, पण परमेश्वराचा जो प्रभाव आणि प्रताप आहे तो आपल्याला दिसतो. आणि म्हणून परमेश्वराचा प्रभाव आपल्याला अनंत रूपे अनंत वेशी दिसलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू खून बाणली ऐसी, देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव फिटला संदेहो, फिटला संदेहो निमाले दुजेपण. या ठिकाणी लक्षात घ्या की ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी देव पाहिला पण कसा, अनंत रूपे अनंत वेशी. म्हणजे त्यांनी विश्वात देव पाहिला. अनंत रूपे अनंत वेशे जो जगामध्ये प्रगट झालेला आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी देवाला तेथे पाहिला,
कुठे विश्वात पाहिला, विश्वरूपाने देखिला देखिला माये देवाचा देव। लक्षात घ्या, हे मी काय सांगतो आहे की परमार्थामध्ये आज जो गोंधळ आहे तो गोंधळ आहे याचं एकच कारण, सांगणारे आणि ऐकणारे दोघेही गोंधळात असतात। त्याचा परिणाम असा होतो की दोघेही गोंधळात पडल्यामुळे जीवनामध्येही गोंधळ निर्माण होतो। ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, जीवनाशी संलग्न आहे, म्हणून याला आम्ही जीवनविद्या असं नाव दिलेलं आहे। तेव्हा लक्षात ठेवायचं की परमेश्वराचा प्रभाव आणि प्रताप आपल्याला दिसतोच आहे। प्रभाव सूर्य चंद्र समुद्र डोंगर पर्वत वृक्ष नद्या सरोवर काय 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 सगळ्या रूपाने तोच आहे। आणि एवढी इथे आता माणसं बसलेली आहेत त्या रूपाने सुद्धा तोच आहे। अनंत रूपे अनंत वेशे, अनंत शब्द वापरलाय, इन्फिनिट, त्याची जी रूपं आहे ती इन्फिनिट आहे। ती जलचर, ते मासे जर बघितलेत ना, मासे किती आहेत, मासे अनंत आहेत, तुम्ही मोजू शकता समुद्रामध्ये किती मासे आहेत, मोजू शकता, मोजू शकत नाही। हे सगळं अनंत आहे, इन्फिनिट आहे आणि इनकॅल्क्युलेबल आहे, ते मोजता येत नाही। अशा तऱ्हेचं हे संपूर्ण विश्वरूपाने हा परमेश्वर नटलेला आहे, प्रगट झालेला आहे, हा त्याचा प्रभाव आहे। त्याचा प्रताप, प्रताप पण आहे, इलेक्ट्रिसिटीचा आता प्रभाव तुम्हाला दिसतोय म्हणजे त्याचा प्रताप, शॉर्ट सर्किट होतं, आग लागते, शॉक बसतो, हा त्याचा प्रताप आहे। तसं ही परमेश्वरी शक्ती आहे, तिचा प्रभाव आणि प्रताप दोन्ही आहे। तुम्ही जर या इलेक्ट्रिसिटीकडे जर मूर्खपणाने जर जाल तर इलेक्ट्रिसिटी तुम्हाला शॉक देईल, शॉर्ट सर्किट करेल, जाळेल, मारेल, सर्व काही करेल। पण ज्ञानपूर्वक जर तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं जर हाताळणं कराल तर ती इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा देईल। आणि म्हणून नॉलेज इज गॉड। सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं